नमस्कार, आज मी बनवणार आहे व्हेज चीज सँडविच। त्याच्यासाठी लागणारं साहित्य बारीक रवा आपला हा 1.5 ते 2 वाटी आहे, मलई आपली दुधावरची साय अर्धी वाटी। त्याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे भाज्या। कांदा चिरून घेतलेला आहे मी, 3 कांदे बारीक चिरून घेतलेले, गाजर किसून घेतलेला आहे, शिमला मिरची 5 ते 6 शिमला मिरची हे चिरून घेतलेलं आहे, काकडी 4 काकड्या मी चिरून घेतलेल्या आहे, कोथिंबीर 2 हिरवी मिरची बारीक करून घेतली मिक्सरमध्ये, आपलं हे स्वीट कॉर्न आहेत, 1 टोमॅटो, चिली फ्लेक्स, ऑरिगेनो आणि आपलं हे सँडविच ब्रेड आणि महत्त्वाचे म्हणजे चीज। चला तर सुरुवात करू आपण रेसिपीला। आता काय करायचं, मी काय केलं आहे, हे रवा होता ना, तो रवा मी या साईमध्ये भिजवून ठेवायचा थोडा वेळ, 1 5 ते 10 मिनटं ह्याच्यामध्ये भिजवून ठेवायचा। आणि मग याच्यामध्ये भिजवलं काय, ह्या भाज्या आहेत ना सगळ्या भाज्या त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या। ही साय आणि हा रवा एकत्र करून सगळं भिजवायचं। त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची, आणि हा हिरवी मिरची आहे ना मी बारीक केलेली होती, ती हिरवी मिरची टाकायची, आणि मीठ टाकून द्यायचं चवीपुरतं। आता आपला हा रवा आहे ना ह्या सायमध्ये चांगलं भिजलेला आहे। आता आपण काय करून घेऊ, हे मी ज्या भाज्या चिरलेल्या आहेत ना ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि सगळं एकत्र करून घ्यायच्या। आता मी सगळं ह्या भाज्या ह्याच्यामध्ये टाकून घेते, काकडी, स्वीट कॉर्न, कांदा, गाजर, शिमला मिरची, ह्या सगळ्या भाज्या एकत्र टाकायच्या आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं। हे बघा, आता मी ब्रेडला हे लावून घेतलेलं होतं सगळं हे साहित्य। आता मी काय करते, खालची भाजी शेकून घेतली। आता मी हे शेकलं, हे भाजून ही पलटी करून घेते, हे दाबून दाबून ही भाजी पण शेकून घेते। आता हे बघा, ही पण आपली भाजी आता शेकली गेली चांगली। आता आपण ह्याच्यावरतून चीज, किसलेलं चीज, ऑरिगेनो आणि चिली फ्लेक्स टाकून घेऊ। आता आता हे बघा, आपले ना हे सँडविच आता तयार आहे। कसं आहे, तुम्हाला लहान मुलं जर सँडविच हे भाज्या खात नसतील आणि या प्रकारे जर तुम्ही सँडविच केलं तर तुमचे मुलं आवडीने खातील आणि सगळ्या म्हणजे पौष्टिक होईल हे सँडविच। सगळं पोटामध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या जातात। तुमच्यामध्ये जे भाज्या अवेलेबल आहेत ना त्या सगळ्या भाज्या तुम्ही त्याच्यामध्ये, कोबी पण टाकू शकता सगळं। आणि मी जे रवामध्ये साय जे टाकले ना, का म्हणजे हे सगळ्या भाज्यांना बाइंडिंग येण्यासाठी मी साय टाकलेली, नाहीतर भाज्या कशा अशा वेगळ्या सुटसुटीत होतात। आपण जर रव्यामध्ये साय जर टाकली ना, ते एकत्र होऊन सगळ्या भाज्या ब्रेडला चांगल्या लागतात आणि सगळं व्यवस्थित त्याच्यामध्ये ब्रेडला हे होऊन जातं। बघा, हे सगळं लागतं त्याचं सारं। आता चला आपण हे सर्व करून घेऊ एका डिशमध्ये। हे बघा, हे आपले सँडविच तयार आहे। आता हे मी तुम्हाला, ओव्हन जरी नसलं ना घरी तरी तुम्ही तव्यावर सुद्धा हे सँडविच करू शकता। हे बघा किती क्रिस्पी झालेले आहेत खाली। याच्यामध्ये जर तुम्ही तूप, तव्यावरती तूप किंवा बटर लावलं तरी पण चालेल। आणि याच्या हे ब्रेड ठेवून जर केलं ना, इतके छान सँडविच होता। लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल हा पदार्थ। तुम्ही करून बघा आणि मग मला सांगा। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।